नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आज आपण तुरीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहेत. तर आज आपण तूर पिकाबद्दल माहिती घेणार आहोत. तर तूर पिकाबद्दल कोणकोणती माहिती घेणार आहोत आपण थोडक्यात त्याच्याविषयी बघूयात. तर तूर पिकामध्ये आता सध्या कंडिशनला जे आहे तर ते पाणी व्यवस्थापन करणे खूप महत्त्वाचे आहे. पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करावे व त्यानंतर फवारणी, शेवटची जी फवारणी आपण घेतो आहे तुरीवरती, तर ती कोणती घ्यावी याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर सर्वप्रथम आपण पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने आपल्याला करता येईल, म्हणजे पाणी व्यवस्थापन म्हणायचं म्हटलं तर की तुरीला पाणी हवं की नाही हे आपल्याला निश्चित करणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठीचा एक छोटासा प्रयोग आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्ही बघू शकता एक डंक मी काढतो आहे, तुम्हाला एकदम जवळून दाखवतो, बघून घ्या. अशा पद्धतीचा मालाचा सेटअप हा तूर पिकाला झालेला आहे. तर पाणी ज्या तूर पिकाला हवं आहे तर त्यासाठी तुम्हाला सकाळी 8 ते 8:30 दरम्यान आपल्या तूरच्या प्लॉटवर यायचं आहे आणि आल्यानंतर बघायचं की हे जे तुरीचे पानं आहेत, हे पानं जे आहेत तर ते समजून घ्या. तुम्हाला अशा पद्धतीची जर ही हिरवी साईड जर वरती दिसली अशी तर असं समजायचं की पाण्याची काही आवश्यकता आपल्याला सध्या नाही आहे. आणि हे जर असे उलटे झालेले दिसेल, असे वरच्या साईडला झुकलेले जर दिसतील तर याचा अर्थ असा की तूर पिकाला पाण्याचं थोडीशी कमतरता आहे आणि पाणी आपल्याला पाहिजे आहे. तर त्यासाठी आपण ड्रिप वाटे जर द्यायचं असेल तर 2-3 तास पाणी देऊ शकता किंवा मोकळं जर भरायचं असेल तर काही अडचण नाही. परंतु जास्तीचं जाड जमीन असेल तर त्याला शक्यतोवर मोकळं न देता ड्रिपनंच पाणी द्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला पाण्याचा अवयवही टाळता येईल आणि जास्त पावसामुळे काय होतं, जास्त पाण्यामुळे झाड मरण्याची शक्यता जास्त असते, म्हणजेच झाड डायरेक्ट वाळून जातं जास्त पाणी जर झालं तर. आणि त्यानंतर बुरशीजन्य आजारसुद्धा जास्त भेडसावण्याची शक्यता जास्त पावसामुळे जास्त पाण्यामुळे होऊ शकते. तर त्यासाठी जास्त पाणी दिल्याने उत्पादन वाढतं हा एक तुरीमधील गैरसमज काढून टाकावा आणि तूर पिकाला पाणी खूप कमी प्रमाणात द्यावं लागतं. म्हणजे वेळोवेळी देऊ शकता तुम्ही, परंतु प्रमाण त्याचं खूप कमी द्यावं लागतं. तर ड्रिप असेल तर तुम्ही 1-15 दिवसानंतर 2 तास पाणी देऊ शकता, कारण की तूर पीक हे जे आहे तर त्या हवेतील आर्द्रतेवर जास्त त्याचं उत्पादनामध्ये. त्यानंतर मुख्य मुद्दा येतो की शेवटची फवारणी. आता या कंडिशनमध्ये शेवटची फवारणी करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने शेंगा ज्या आहे त्या लागलेला आहे, परंतु या बारीक ज्या वाद्या आहेत हे बघू शकता तुम्ही, अशा ज्या बारीक शेंगा आहेत तर त्यांना कीड लागण्याची संभावना या वातावरणामध्ये असू शकते किंवा हा काळ त्या किडींचा असू शकतो. त्यामुळे काय होतं की तूर जे आहे म्हणजे उत्पादन तर निघतं त्याच कंडिशनमध्ये, परंतु त्याची क्वालिटी खराब होते. ती तूर अशी कट केलेली आळे लागलेली तूरला मार्केट नसतं किंवा त्याला वजन पण नसतं. त्यासाठी तुम्हाला एक स्ट्रॉंग फवारणी घ्यायची. तर स्ट्रॉंग फवारणी घेत असताना तुम्हाला फवारणी अशी घ्यायची की तिला कमीत कमी त्या फवारणीचा रिझल्ट जो आहे त्या झाडामध्ये आळे जवळपास 15-20 दिवस येणार नाही, कारण 15-20 दिवस हा कालावधी या अवस्थेमध्ये खूप महत्त्वाचा आहे. 15-20 दिवस जर कवर झालं आणि अंडे पण त्यातले नष्ट झाले तर शक्यतोवर महिनाभर तुम्हाला आळे येणार नाही तुमच्या पिकावर, आणि आळे न आल्यामुळे तुमचं उत्पादन निश्चितच चांगल्या पद्धतीने वाढेल. तर त्यासाठी तुम्हाला ॲम्प्लिकोची फवारणी घ्यायची, जेणेकरून काय होईल ॲम्प्लिको जे आहे ते स्पर्शीय आणि म्हणजे दोन्ही पण कामं करतं, आंतरप्रवाही पण आहे आणि स्पर्शीय पण आहे. तर त्या कारणाने तुम्हाला थोडीशी महाग जाईल, परंतु वारंवार फवारणी घ्यायचं आता काळ नाही आहे. तुम्ही शेवटचीच फवारणी घ्यायची ॲम्प्लिको आणि त्यात एक बुरशीनाशक वापरायचं आहे. तुम्ही अवतार घेऊ शकता किंवा साप घेऊ शकता, जेणेकरून काय होईल की बुरशीचे प्रमाण जे फुलांवरती बुरशीचं प्रमाण आहे तर ती फुलगळ थोड्याफार प्रमाणात तर होतच असते, कारण की तूर हे पीक असं असतं की लागलेल्या फुलापैकी फक्त 25% फुलं आपल्याला सेट म्हणजे फुलांचं रूपांतर शेंगामध्ये होणं खूप महत्त्वाचं असतं. आणि 25% जरी झालं तरी आपल्याला एकरी 17-18 क्विंटल उत्पादन तुरीमध्ये निघू शकतं. परंतु फुल जर गळ झाली तर आपलं 10-15% उत्पादन आपल्या हाती लागतं. तर ते फुलगळ हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यामुळे ही फवारणी तुम्ही घेऊ शकता. ॲम्प्लिको वापरायचा आहे तुम्हाला 10 ml/20 लिटर पंपाला, आणि अवतार जर वापरलं तर 30 g/20 लिटर पाण्यात मिसळून आपल्याला वापरायचं आहे आणि त्याचा स्प्रे घ्यायचा आहे. आणि स्प्रे सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेस घ्यायचा आहे, जेणेकरून काय होईल
सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेस घेतल्यामुळे जे कीटक आहे ते तुम्हाला त्या स्प्रेच्या फवाऱ्यामध्ये सापडतील. शक्यतोवर या शेंगामध्ये जर आळी घुसलेली असेल तर ती सकाळी किंवा संध्याकाळी बाहेर आलेली असते, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीचा रिझल्ट मिळेल. तर मित्रांनो, आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृषीमूल्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, अजून एक, तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा आहे तो विषयसुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद, आभारी आहे.